प्रथमतः तुमचे सर्वांचे धन्यवाद इथे आल्याबद्दल. 8 फेब्रुवारीला 2024 रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांची निर्घृणपणे झालेल्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. मी याबाबत माझी या तपासाबाबत मागणी व आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला व माननीय पोलीस आयुक्तांना दिनांक 28 फेब्रुवारीला CCTV फुटेज देऊन हत्येचा वेळेला सदर ठिकाणी अर्मेंद्र मिश्रा व मेहुल पारे व अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती. ही बाब सर्व प्रसार माध्यमाने मांडली होती. याबाबत पोलिसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही. दिनांक 4 मार्च 2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त व तपास यंत्रणेला 120B सेक्शन 34 ऑफ RPS कलम लावण्याची विनंती केली होती. तीही आतापर्यंत मान्य करण्यात आली नाही किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही. 5 मार्चला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्वाचे आहे. 1. मॉरिसला गन दिल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. 2. म्हणणे मॉरिस मरुना व अर्मेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या. 3. अभिषेक व मॉरिस नरुना. 4. अर्मेंद्र मिश्रा यांचे लायसन मॉरिस नरुनाकडे जमा होते. 5. ज्या लॉकर मध्ये गन होती ते लॉकर तोडण्यात आले होते याचा अर्थ मॉरिस नरुनाला एक्सेस होता. 6. असे सत्र न्यायालयाने निरीक्षण केले आहे. तपास यंत्रणेला पत्र देऊन 120B सेक्शन 34 ऑफ IPC हे कलम लावा अशी मागणी केली होती. तेही तपास यंत्रणेने मान्य केली नाही. ज्या कार्यक्रमाला मॉरिस नरोना यांनी अभिषेकला बोलवले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं होतं. मला जरा उशीर झाला त्यामुळे अभिषेक यांनी सांगितलं की दुसऱ्या कार्यक्रमाला सुद्धा इथे येऊ नको आणि हे हत्येचं प्रकरण निवार झालं. माझी फक्त एवढीच विनंती आहे ह्या माझ्या 2 मुलांचं भवितव्य सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. माझं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. तर हायकोर्टाला किंवा पोलीस आयुक्त सरकाराला सगळ्यांना विनंती आहे की ह्या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी. एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. मी आपल्या सोबत अभिषेकचे वडील आणि गेली 40 वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा उत्तर म्हणून काम करणारे कार्यकर्ता म्हणून मी माझे निरीक्षण मी नोंदवतो. पहिल्यांदा ज्यावेळेला अभिषेकची हत्या झाली त्यावेळेला माननीय गृहमंत्री यांना काही विरोधी पक्षाने त्यांच्याकडे हत्येबद्दल किंवा या महाराष्ट्रामध्ये वारंवार गोळीबार होत आहेत आणि त्याच्यातून हत्या होत आहेत, पोलीस स्टेशन गोळीबार होत आहेत आणि त्याच्यावरती राजीनाम्याची मागणी. ही राजीनाम्याची अगदी राजकीय असली तरी त्यांनी जे माझ्या मुलाच्या हत्येबद्दल वक्तव्य केलं ते अतिशय मला दुःख देणार होतं. त्यांनी असं म्हटलं गाडी गाडी स्वार आला तरी गृहमंत्र्यांचा राजीनामा मागाल का. आपल्या सगळ्या वृत्तपत्रात ही बातमी छापलेली आहे. त्यानंतर दुसरे एक मंत्री उदय सामंत यांनी त्याच्यावरती वक्तव्य करताना असं म्हटलं हा ठाकरे गटातील अंतर्गत वाद आहे. ही सुद्धा माझ्याकडे जुनी कारण आहे. आपल्या वृत्तपत्रातून या सगळ्या बातम्या वाचलेल्या आहेत. तिसरे मंत्री छगन भुजबळ यांनी एकमेकातील भांडण गोळीबार होत पोलीस यंत्रणा काय काम करणार
मला ह्या तीन मंत्र्यांच्या आणि माननीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरती पाहिल्यानंतर मुळातच मी सुद्धा त्या विधानसभेमध्ये काम करत नाही, कार्यकर्ता आहे आणि हे सगळे मी जी नावं घेतली त्यांच्यावर मी काम केले आहे, ते माझ्या कुटुंबियांना ओळखतात आणि अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुन्ह्याचा तपास हा कुठल्या अंतिम टप्प्यात न असताना अशा प्रकारचं हे वर्तव्य केल्यामुळे आम्हाला असं वाटतंय की ह्या यंत्रणेवरती तपास यंत्रणेवरती पोलिसांचा खूप मोठा दबाव आहे. काही आमचे आमदार आहेत माननीय विलासी जोशी आहेत, अमरनाथजी दानवे आहेत, अनिलजी परब आहे, यांनी सुद्धा विधानसभेमध्ये हा जेव्हा प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय आमचं जे म्हणणं आहे आणि आम्ही जे कुठे दिले आहे त्याच्यामध्ये असं आम्ही दाखवून दिलेलं आहे की तिथे अमेंद्र मिश्रा